अभिषेक आणि सेंडी बाप्पा आजपासून दिनांक 3 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत या कर्जत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपणा सर्वांना कर्जतकरांना ठाऊक आहे 2004 पासून आपण हा महोत्सवाला सुरुवात केली. सलग 14 वर्ष आपण कार्यक्रम केला, त्यानंतर कोरोना असेल काही कारण असतो 2-4 वर्ष आपली गॅप गेली, परंतु या वर्षापासून आपण पुन्हा हा उपक्रम सुरुवात करत आहोत. मोठ्या संख्येने या उपक्रमास आपल्या या महोत्सवात कर्जतवासियांचं नेहमी भरभरून प्रेम लाभलेलं अलोट गर्दी असते. आजचा हा आता आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस दीपकजी बेहरे यांनी सांगितलं की आज नॉर्मल उद्घाटन आपण म्हणजे स्टेटचं असेल या कार्यक्रमाच्या सुरुवातीचे असेल खेळण्यांचे असेल ते उद्घाटन केलेलं आहे. उद्यापासून फुल फ्लेज ते सर्व आपलं आकाशपाळणा असेल, मेरी गो राऊंड असेल, ट्रॅकन असेल, कपैशी असेल, लहान मुलांचं जम्पिंग असेल, छोट्या गाड्या असतील, खायचे प्यायचे स्टॉल्स, इतर आपल्या इमिटेशन ज्वेलरी किंवा घरी लागणाऱ्या वस्तूंचे स्टॉल्स असे सगळे भरपूर स्टॉल्स उद्यापासून ते फुल प्लेट चालू असतील. माझी कर्जतकरांना नम्र विनंती आहे, येत्या आठवडाभरात आपण या महोत्सवाचा आपण आस्वाद घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांना तिथे सगळ्या स्वस्तात वस्तू मिळावा, आनंद लुटता यावा, एंटरटेन व्हावी या दृष्टीने आमचा संकल्प सामाजिक संस्था आणि कर्जत भाजप यांचा हा प्रयत्न आहे. आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण अनेक वेळेला विचार करतो की कुटुंबासहित कुठेतरी मनोरंजनासाठी बाहेर जावं, पण ते जुळून येत नाही. अगदी जवळच्या असलेल्या सासगाव जत्रा, म्हसा जत्रा इथे जाण्याचं नियोजन केलं जातं, परंतु नोकरी व्यवसाय या निमित्ताने किंवा घरातील इतर समस्यांच्या निमित्ताने आपल्याला इकडे जायलाही मिळत नाही आणि कुटुंबासमवेत घेण्याचा आनंद तो राहूनच जातो. परंतु सुनीलजी गोपटे यांच्या संकल्पनेतून हा आनंद कर्जतकरांच्या अगदी दारात घेऊन आल्याबद्दल मी संकल्प सामाजिक संस्था आणि सुनील गोपटे यांचे मनापासून आभार मानतो. यांनी कर्जतकरांची अतिशय सुविधा केलेली आहे. कुटुंबासहित आपण 1-2 तासाचा वेळ घालवावा, मनोरंजन करावं, खाण्यापिण्याचा मनमुराद आनंद लुटावा, यासाठी कर्जतकरांना हे सुखाचे क्षण आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि मी कर्जतकरांना नक्कीच आवाहन करीन की आपल्या अगदी दाराशी आलेल्या या मेळ्याचं आपण भरभरून आनंद घ्यावा. मग आपण बघितलं असेल की कर्जतमधील सर्वात मोठा दहीहंडीचा उपक्रम जर कोणी राबवला सुरू केला असेल तर हाच आमचा मित्र सुनीलजी गोपटे यांनी केला. आणि त्यानंतर कर्जतकरांसाठी, करमणुकीसाठी किंवा कर्जतकरांच्या लहान थोरांसाठी काहीतरी चांगलं असं काही करता यावं असं या संकल्प सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी करायचं ठरवलं आणि अनेक वर्ष असे विविध उपक्रम त्यांनी या कर्जतमध्ये राबवले. सुनीलजी, आम्हाला मनापासून आपलं कौतुक आहे आणि आपल्या संपूर्ण या टीमचं. मी खरोखर राजेशजींनी सांगितल्याप्रमाणे की कर्जतकरांनी आपल्या दाराशी हा मेळा इथे घेऊन आलेले लोकते ह्या सर्व कर्जत कर परिसरातील सर्व नागरिकांनी ह्या मेळ्याचा आनंद लुटावा, आपल्या सहकुटुंब सगळ्यांना इथे घेऊन आपल्या परिवाराबरोबर येऊन इथे आपण आनंद लुटावा अशी मी कर्जतकरांना आवाहन करतो.